काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही हे मी गेल्या वेळेस आपल्या प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी काढलं होतं. खरं तर उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. नारायण राणे हेच खरे गद्दार आहेत. ते ज्या ज्या पक्षात जातात त्या त्या पक्षाच्या विरोधात गद्दारी करत आहेत. काँग्रेसमध्ये होते त्या काँग्रेसवर गद्दारी केली, शिवसेनेबद्दल शिवसेनेशी गद्दारी केली आणि त्यामुळे त्यांना सगळेच लोक गद्दार असतं त्यांना वाटत असतं. खरं तर शिवसेनेच्या आमदारांमुळेच कालचं भाजपचा उमेदवार विजय झाला हे कालच्या मतदानाच्या आकड्यावरून सिद्ध झालेलं आहे. यापुढच्या काळामध्ये राणेंना मंत्रिपद द्यायचं की नाही हे पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच ठरवतील, किंवा राणेंना आमदार करायचं आहे की हे पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच ठरवतील. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी उद्धवजींकडे स्वतः जाऊन या ठिकाणी पाठिंब्याची मागणी केली आहे. त्यामुळे राणेंच्या प्रशस्तीपत्रकाची शिवसेनेला गरज नाही आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न यापुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चित करेल. काँग्रेस की राणे आणि राणेंच्या मुलामध्ये गद्दारी भिनलेली आहे. जशी राणेंनी शिवसेनेची गद्दारी केली तशीच नितेश राणेंनी सुद्धा काँग्रेसवर गद्दारी केलेली आहे आणि त्यामुळे गद्दारी करायचं आणि त्या ठिकाणी आपलं मोठेपण करायचं ही प्रवृत्ती राणेंची आहे आणि ती लोकांना कळून चुकलेली आहे. खरं तर जिल्ह्यातील अनेक प्रकल्प आता सुरू होत आहेत. आपल्या माहिती असेल की ह्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये मत्स्य कारखाना काढतो म्हणून सांगितला, तो निवडणुकीनंतर बंद पडला. लिजत पकडचा कारखाना बंद पडला, परंतु आम्ही सुरू केलेला काथा उद्योगाचा आता सेंटर सुरू झालेला आहे. भात खरेदी सेंटर सुरू करून त्या ठिकाणी बजाजचा भात कारखाना सुरू या ठिकाणी आता प्रत्यक्ष सुरू झालेला आहे आणि त्यांनी भात खरेदी सुरू केलेली आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना रोजगारासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत. 3 वर्षात अनेक प्रयत्न झाले आणि आता येणाऱ्या वर्षामध्ये ते प्रयत्न या ठिकाणी लोकांना दिसतील. मुंबई गोवा मार्गाचं सुद्धा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खड्डे पडले होते, ते खड्डे पडल्यानंतर मात्र आमचे आरोप झाले, परंतु आता खड्डे सुसज्जित केलेले आहेत. या पुढच्या काळामध्ये सुद्धा हे खड्डे किंवा हा रस्ता सुसज्जित करण्याचे सुद्धा या ठिकाणी आम्ही संबंधित विभागाशी बोललेलो आहोत. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत होती, त्यांच्याकडे आज एवढ्या मोठ्या कोट्यावधी किमतीच्या गाड्या कशा आल्यात हा त्यांना खरं प्रश्न आहे. जे संचलनीच्यामध्ये लोकांचे पैसे काढून जे जेलमध्ये गेलेत ते आमच्यावर आरोप करत आहेत. खरं तर आम्ही ज्या गाड्या आम्ही घेतल्या आहेत, मी असून देत खासदार असून पालक ह्या आमच्या स्वतःच्या नावावर गाड्या आहेत आणि ती बँकेने कर्ज घेतलेल्या आहेत, ती आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षापासून आमच्याकडे गाड्या आहेत. त्यामुळे ह्या काही लोकांकडे मात्र बलेरो, आपण माहिती असेल की कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये याच समर्थकांना 12-12 बलेरो ठेकेदारांनी भेट दिल्या होत्या आणि त्यानंतर प्रशासनाने काढून घेतलेल्या होत्या. आज पण राणेंबरोबर असणारे कार्यकर्ते किंवा राणे हे कुठल्या गाड्या फिरवत आहेत, त्यांची कागदपत्र कोणत्या नावावर आहेत, याचा पण या ठिकाणी स्पष्ट असा खुलासा झाला पाहिजे आणि तो आपण निश्चित या ठिकाणी करावा. म्हणजे आरोप करणाऱ्यांवर किती लोकांची मलिदा खाल्ल्या आहेत. खरं तर आज हे ठेकेदार आहेत, ठेकेदारांकडनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. आमचं एकच आहे की लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे आणि तो चांगला असला पाहिजे, यासाठी मात्र आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि संबंधित विभागाशी कायम चर्चा करत आहोत. खासदार साहेब असतील, पालकमंत्री असतील, मी असून देत हे मात्र एकाही पैशाची कुठल्या ठेकेदाराकडे निंदी नाही आणि ती आम्हाला गरज पण नाही. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की एक प्रशासनाचा निषेध म्हणून त्यांनी बंद पाडला होता, परंतु राणे तो बंद कुठेतरी बंदमध्ये त्या व्यापाऱ्यांमध्ये कुठेतरी मतभेद करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु व्यापाऱ्यांनी राणेंचा तो आदेश धुडकावून या ठिकाणी एकसंघपणे आपली भूमिका मांडली आणि त्यामुळे राणेंवर लोकांचा विश्वास नाही हे राणे लोकांनी निवडणुकीत पण सिद्ध केलं आणि कालच्या प्रकरणात सुद्धा राणेंवर लोकांचा आता विश्वास राहिला नाही. राणेंवर ज्या राणे गोष्टी करतात त्या सत्यात येत नाही आणि निश्चितपणे या हायवे रस्त्याला जास्तीत जास्त मोबदला वाढून देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित करत आहोत.